नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावराम तडका. ए नोकरीवाल्याच्या बायका अशा भांडी आपटी देत, दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही, तो नवरा का दूध पितो का, तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशे रे, काल 31-12 मुळे 92 झालत. अर्धा लिटर दूध घेते तर फार दूध वाल्याला जाम करती, पण नाही टाकलं, पण नाही टाक, मागच्याच महिन्याचे पैसे दिले नाही, काय बोलती, पण नाही टाकलं, पण नाही टाकलं. आणि नवरा जेव्हा बसला का पाणी नेऊन देते, पण टाका, पण टाका, पण टाका, पाणी कमी पडू देऊ नका, पण टाका, अजून लई घाण वाशी तो, पण टाका, पण टाका, एवढी घाण पेता का तुम्ही, पण टाका, पण टाका, पाणी कमी पडलं तर तुम्ही अखेरात मला पप्याला त्रास द्याल, पण टाका, पण टाका. गुरुवार केलं का चार, बरं झालं, काही फरक पडला का, बावळ्याचा बाजार नाही. पार्वतीनं गुरुवार केला, शंकर धाव्या जावला, काय उपयोग झाला, पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट भारी, शंकर म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. एक चला थोडं पुढं सरकायचंय, आपलं कीर्तन ऐकलं सुधरत नाही, 2-4 दिवस माणसाला काय बदीर होत होती, बदीर. चला थोडं पुढं सरकू आपण, आता करंट लावून देतो, फक्त 5-6 प्रार्थना करू देवाकडं, कारण त्या मानाने जाऊ द्या महाराज, पण गावातल्या मंडळीचं कौतुक करावं ते एवढं की एवढा धार्मिक कार्यक्रम 36 वर्ष लावून धरला, हे कौतुक करायची गोष्ट आहे, कारण चांगली कामं करताना गावात त्रास होतो, त्रास होतो, पण आपण केलं असं म्हणायचं नाही, विठेवरच्या पांडुरंगानं करून घेतलं, आपण फक्त निमित्त होतो, आपण 36 वर्ष निमित्त होतो त्याचं त्यानं करून घेतलं, आणि तो अजूनही, आपण तर एवढं म्हणू, तो अजूनही 36 करून घेईल, हा येत असा भाव ठेवा, बस तो करून घेतो, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माचं दैवत काय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्यांची पताका चंद्रसूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे, आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे, एवढी ईश्वरच्यानी प्रार्थना आणि अमंग. देवाला सगळ्या देवा, गरीब कर मला, गरीब कर देवा मला, देवा तुम्हाला गरीब केलं तरी चालेल, देवा तुम्हाला झोपडीत जन्माला घाल, देवा अरे ज्याच्या घरात काहीच नव्हतं त्याची तू सेवा करतोस ना, करतोस ना, तू जर गरीबाच्या घरात येऊन जळू लागतो, तू जर गरीबाला भाजी काढू लागतो, तू जर कबीराला शेले विणू लागतो, सज्जन कुशियाला जर मांस विकू लागतो, माझ्या सौत्याला जर भाजी काढू लागतो, तर माझी दोनच कामं कर देवा, एक मला गरीब कर देवा, एक दिवस माझ्या पोटाला अन्न देऊ नको देवा, पण माझ्या दोन गोष्टी कधी नेऊ नको देवा, एक माझ्या गालावरचं हसू नेऊ नको, आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको, सगळ्यांनी, कारण देवा तुझाच भंग आहे, माझं नाहीये, नवे अध्यात तूच सांगतोय, मी वैकुंठी नसे एक वेळ भानू मी बहिणा दिसे, तूच सांगतो ना देवा, तू जर गरीबाच्या घरीत आहे ना, मग का असं करतो देवा, महाराष्ट्र डायरेक्ट म्हणले म्या बोलविल्या, म्या चालविल्या, आणि हे जगत तुझ्या कृपेने चालतं, तर फक्त एक कर देवा, शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे, शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे, काळ्या आईची तान भागू दे, काळ्या आईची तान भागू दे, शेतीतून मोती पिकू दे, आणि झोपडीनं आनंदाचा धूर निघू दे, गरीबांच्या झोपडीमधून आनंद निघू दे, आणि काळ्या आईची तहान बागू दे, ईश्वरच्यानी प्रार्थना. गायक वादकुणी जलमंडपवाले माईक सिस्टम आले, या सप्त्यातलं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे शहीदांच्या ठिकाणचा सत्कार, नंतर साहेबांचं 2-4 दिवसांनी व्याख्यान आहे तरुणांसाठी, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या सगळ्या कार्यक्रमाची गायक वादकुणी जलमंडपवाले सगळ्या मंडळींना धन्यवाद. आजच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाल आतापर्यंत चाललं काय होत, अभंग कोणाचा ऐकला, सप्त कमिटी गायक वादक सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि आता आपण कीर्तनात घुसलो, इथपर्यंत काही शंका, इथपर्यंत काही शंका, गेलं बंबल, इथपर्यंत काही शंका नाही, आता बोलत जायचं, आता बोलत जायचं. या जगात सात, घुसलो बरं का आपण, आता या जगात 7 प्रकारची लोक आहेत, किती, 7. एक वर्ग असा आहे निव्वळ स्वार्थी, ग्रामपंचायत माझ्याकडं, सोसायटी माझ्याकडं, डिरी माझ्याकडं, येई दमला का, येईल दिवस गेले, येईल दिवस गेले का, साडू बाळा तीन झाले का, यायला जुळे झाले, टोळी माझीच, याचं नाव स्वार्थ, दुसऱ्याला जमून द्यायचं नाही, माझच. एक वर्ग, 7 वर्ग बरं का, आता एक वर्ग स्वार्थी, एक वर्ग स्वार्थही नाही आणि परार्थही नाही, फक्त बोंग्या, चांगलं होऊन द्यायचं नाही, ठरत ठरत आलं ग्र
ग्रामपंचायत बिनविरोध करायची, उठलाच का करायची बा, मुतला खंडीच्या वरणात, दिला भोंग्या करून आणि गेला गावाला निघून. त्याला म्हणायचे इच्छू ठणका, फक्त काय ठणका, काम नाही करायचं काय. दोन झाले बरं काम, एक वर्ग स्वार्थी, एक वर्ग स्वार्थी नाही पराठी नाही, तिसरा वर्ग निम्मा स्वार्थ आणि निम्मा परार्थ, तो झाला बरा आहे. गाय सारा खाणे स्वार्थ, दूध देणे परार्थ, बैल सारा खाणे स्वार्थ, आवतोडणे परार्थ, नदी सागराला मिळणे स्वार्थ पण जाताना सगळ्यांचं कल्याण करणे परार्थ, आणि चौथा प्रकार आहे निव्वळ परार्थी. पुरावा 12वा अध्याय, का खांदावया खाव खाली, का लावणी सयाने केली, ज्याने झाड लावलं त्यानं जरी कुऱ्हाड हल्ली ते वृक्ष दे सावली समान जायचं. मास 5वा वर्ग आहे रजगुणी, 6वा वर्ग आहे सत्वगुणी, 8वा वर्ग आहे तमगुणी, 7वा वर्ग आहे तमगुणी, 4 आणि 3 7, 7 प्रकारची लोक आहेत. या सगळ्या लोकांकडे पाहिल्यावर तुकाराम महाराजांनी या लोकांना सुख मिळावं सुख मिळावं सुख मिळावं सुख मिळावं मिळावं, पण त्यासाठी उपाय काय आहे, तो उपाय असा आहे. रात नाही महिला मंडळ पटकन उत्तर द्या, तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून, आधार जिनं आणली तिची मुलाखत घ्या, तिला विचारा कस काय, तू आणि झोडाय माणूस मिळाला तिला, तिला जर म्हणलं ना धाकट्याचं लगीन करती का, तसा देवाला सोडीन पण नको, कारण थोरली ना जेवढी जिरावली, आणि जिनं भावाची पोरगी सून करेल ती महिनाभर अगोदर विचारी ती प्रस्थान करी आहे, दिंडी कवा निघणार आहे वा का. पहिला मंडळ पाया पडून सांगतो, भावाची मुलगी शक्यतो करायची टाळावा, टाळावाच, काळ बदलला आहे. कोणाचं जुळत आलं असेल त्याला संध्याकाळी कीर्तन संपलं फोन करा, तू इकवा लय देऊन टाक मला नको, कारण विनोद समजू नका, कारण विनोद समजू नका, कारण तो काही जरी झाला तर तिचा बाप आहे, आपला भाऊ आहे, तो मुलीचीच बाजू घेणार, भांडण झाल्यावर तो मुलीचीच बाजू घेणार, कोणता बाप बहिणीची बाजू घेईल, कसा घेईल, तो म्हणतो नाही आपल्या गुड्डीचा काय दोष नाही बरं का, आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय, नाही तर माही गुड्डी खास गुड्डीची नाही का, गुड्डी कॉलेजला जरी होती तर 3-3 दिवस पडून जायची, पण कोणाला माहित हो, गुड्डी माही पहिल्या गुड्डी माही पहिल्यापासून खासच, पण माझ्या बहिणीत, पण आपल्या गुड्डीला बहीणच नीट, आपली गुड्डी आहे ना माझी, आपल्या बहिणीला गुड्डीच नीट करीन. पाया पडून सांगतो हे इंदुरीकरचं कीर्तन आहे, मी मरण ना मारा, मी मरणार नाही 5-25 वर्ष, हा 25 तर कसे काढील अजून, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार, तुम्हाला आता इंदुरीकरला काय नाव ठेवायचं तेवढं ठेवा, तुम्ही मला हलकट म्हणा, बेशरम म्हणा, घोडा लावा, माग पुढं लावायचा, तोंडावर लावा, काही म्हणा, पण मी बोलतोय सत्तेचे, यावर तुमचं काय मत आहे, तुम्हाला राग येईल. कीर्तनामध्ये 25 बाया क्षणिक तिला आत्ता माया पुढे बसेल, आत्ता का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत, अशा 25 येत्यात, त्यात लबाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला लावू नका. आहेत का नाही, का बोलत नाही तुम्ही भावाश, एक वाक्य सांगू मायला म्हणलं, सगळं मिळेल आणि सगळं मिळवा पण रक्ताची नाते तोडू नका. भाऊ गरीब आहे असू द्या, त्याचा बनियन मला नाही म्हणू द्या, त्याचा शर्ट फाटलाय फाटू द्या, पण नाते रक्ताचे सोपतात हे देणार. आणि पुरुष मंडळीला पाया पडून सांगतो, कुणाशी दुश्मनी करा, भावाशी दुश्मनी करू नका. अरे हे मित्र मित्र हे नालाई फक्त आपण पाजितो म्हणून आपल्या मागे येणार, द्यात पाजायचं बंद कर, हे तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही, तुला वाटतं मानलंय लोक माने त्या, वांग खात नाही तुला कोणी. लोकांना वाटतं मला लय 5 वाजता फोन येतात, मला लय गावात मार्केट आहे, गाजरं खात नाही लोक, कोणाला लोक फक्त फायदा पुरते, काय मत आहे तुमचं, लोकांना काय घेणं आहे तुमचं, काय घेणं आहे तुमचं लोकांना, अरे आपण ज्यांना पैदा केलं त्यांना आपलं घेणं नाही, जगाला काय असेल, कोण सुटलाय कर्मातून, स्वतःचा बाप देवाने सोडलं नाही तर तुम्हाला कोण सोडेल महाराज, स्वतःचा बाप सोडलं नाही देवाने तुम्हाला कोण सोडेल, शंकाचा व्याही होता, चिजेचा सासरा होता, प्रभू रामचंद्राचा बाप होता, पण राजा दशरथ कौसल्याच्या मांडीवर ढसढसून रडून मेला आणि फटफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला आहे, जटायू पक्षी मरायला रामाच्या मांडीवर आहे, आणि जनकाचा व्याय आहे, सीतेचा सासरा आहे, आजी राजाचा मुलगा आहे, आणि क्षत्रिय कुलातला सगळ्यात मोठा राजा आहे, पण बायकोच्या मांडीवर तर फडून मेना.
गायक होते कोणी जन्म म्हणजे माझी शिष्टीमध्ये कीर्तनात बसले सगळी तरुण मंडळी बचत गटाच्या बाया बाईला गडीचे बाया कॉलेजची पोरी दारुडे बिरुडे बिवडे बिवडे पुढारी भाला उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेतलं. कीर्तनाला बसलेले बचत गट ए कीर्तनाला बसलेले मंडपवाले माईक शिष्टीमध्ये कीर्तनाला बसलेले बचत गटाचे बाया बाईला गडीच्या कॉलेजच्या पोरी बापाला धोका देणारे पुरी पळून जाणारे पोरी बापाला उचलून न पडणारी पोरं दारुडे बिरुडे बिवडे बिवडे रात्री झक मारून आज गण लावणारी मंडळी 31-12 वाली अवलादी अजून काही जे डोळे तार काटेले मान कालचे ना ना काही अवलादींचे डोळे अजून तार काढले त्याला म्हटलं बाबा पेले ग काय दंगार बापाची पैदास त्याला काय येताना आईला तारास शाळेत गुरुजीला तारास लगीन केलं सासरवाडीला तारास मेला कावळ्याला तारास यांचा काय फायदा नाही. आजही तुम्ही शेतकऱ्याच्या घरात जा 15 माणसांचा स्वयंपाक 15 मिनिटात पिठलं भाकर पंतन कोण हे श्रीमंत हलकट माणसं मोजी द्या. 5 सांगितले 6 वाढला संपल्याचा पत्या आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा वांग खाते का निवांत जेवा एवढ्याचा पत्या वाढली का शेतकऱ्याला अरे दरिद्री ते चांगलं गांजा प्यालं तर बैल बसित त्या चपातीचं काय कर शेतकऱ्याच्या बायला चहा ठेवायला शेतकऱ्याच्या बायला चहा ठेवायला ताब्याभर पाणी पातेलत होती ती घाबरत नाही ती कर्णाची बायको आहे ताब्याभर पाणी श्रीमंत हलकट अग पाजीतीच का आला शेतकऱ्याच्या घरात आलोळी देऊन चहा येतो आणणारे चहा वजन आहे हे श्रीमंत खिडकी जवळ जाते काय अरे सांग दोनच्या काय मोळीला तो खात सांग दोनच्या आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल खाऊन बिऊन घालेल बा 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 आपल्याला वाटतं झुडून आमश आली काय ना शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशी या हलकटांच्या घरात कपात डोका लागत चहा आहे का एक सप्त्यात पहिलं कौतुक करवते पंगत घालणाऱ्यांचं काय म्हणणं तुमचं त्याला तीन कारण सांगतो शरीर शुद्ध होईल स्नानानं मन शुद्ध होईल नामानं चित्त शुद्ध होईल ध्यानानं आणि धन शुद्ध होईल दानानं. सप्त्याला 1,000 द्या देव 10,000 देणार सप्त्याचा रुपया खा देव 1.5 गुंठा देणार मग ज्या ज्या नोकरीवाल्यांनी पैसा नीतीने वापरला नाही कार्यक्रम झाला पटकन सांग तुम्ही पटकन आहे का आता करंट लावून दिला तुम्हाला मग याचा करंट लागला म्हणजे पुढे घुसायचे आपल्याला पहिलं कौतुक करावते पंगत घालणारांचं दुसरं कौतुक करावते पंक्तीला येणारांचं तुम्ही म्हणाल का पंगत कोणी घालील जेव्हा माणसं नको आणि ऐकणाऱ्या लोकांना सांगून ठेवतो तुमच्या गावचं भाग्य आहे 36 वर्ष सप्त्याला झाले हे भाग्य आहे फक्त एक सांगतो तुम्हाला ध्यानात ठेवा अन्नदान करा आणि पंक्तीला रोज जेवायला येत जा लग्नाला तुम्हाला नाही बोलवलं तर जाऊ नका इतर ठिकाणी तुम्ही जाऊ नका पण सप्त्यात नुसतं कानाव पडलं तरी राहू नका कारण सप्त्याचं जेवण नाहीये प्रसाद आहे सप्त्याचं जेवण टाळायचं नाही घरी जरी जेवण आले तुम्ही तरी 2 घासका वयन पण प्रसाद घ्यावा का तो नामचिंतनात आणि सत्वगुणाने तयार केलेला आहे नामचिंतन आणि सत्वगुणात तयार झालाय तो आणि सात्विक गुणातलं अन्न कधी दोष देत नाही. आपल्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना श्रीमंतांच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही बोलून काय करतं दरिद्री ती भात खात नाही येऊ नको खाऊ नको उलट तिकडं काय करते तू त्याच्यापेक्षा गरीबाच्या बायकोला शिवही घाला आणि बांधूनही द्या तिच्या गालावरचं हसू तुम्हाला देव भेटू श्रीमंताला घाल आणि आपल्याला श्रीमंतच भोकांडी घ्यायची सवय लागली गरीबाला नाही जमून द्यानार. एक दुसरं कौतुक करावते पंगत घालणाऱ्यांचं आणि तिसरं कौतुक करावते एवढा मोठा सत्ता याख्या लोकांना वाढणाऱ्या तरुण फोरांचं कौतुक करावं. लॉन्सला लग्न नेलं तर लघवीचे पैसे आहेत गावामध्ये 3,000 लोकांची पंगत पोरं वाढतात या कमिट्या फिमिट्या काही करते नाही एकावा बादल्या उचलीत आता हे दिंड्या निघत्या दिंडी मालक कवा हि पाठाला तो सखुबाईचे पोहे दत्तू पाटलाचे कांदा पोहेच खाती तो काय करतो आणि पाया पडायचे पैसे गोळा करतो तो करतो काय तो कवा महाराज हसण्यावारी गोष्टी नव्हतो का दिंडीतला 90% कार्यक्रम पोरं करतात भांडे आता सुविधा झाल्यात महाराज
15 वर्षापूर्वी दिंड्या जायच्या तर पाणी नसायचं, तर रात्री टँकर भरून पोरं सकाळी माईला दिंडीतल्या आंघोळी करायच्या. इतकी वाईट परिस्थिती. आता सगळीकडं पाणी झालं, आता दिंड्याला सुविधा झाल्यात. नाही तर पूर्वी लोक फक्त मटेरियल द्यायचे, तुमचं तुम्ही शिजवा, पण दिंडीतलं 90% काम पोरं करतात. भांडे घासणे, रावट्या ठोकणे, पोरांवर सप्ते. गावातल्या लोकांना सांगून देतो, तरुण एक शक्ती आहे, एकत्र आली तर क्रांती आहे. आणि तरुण पोरांना जवळ घ्यायचा कोणत्याही कामात. 10-9 लोकांची ग्रामपंचायत असली तर 2 यारपाटक्या होईने बाया घ्यावा लागत. त्या चाल ग बाई चाल, तिला याच्याला सई. पण चाल, इथून पुढे प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीत 2 तरुण पोरं घेतले पाहिजे. जुनी मंडळी म्हणते त्यांना, जमन का तुम्ही? काय सोन्याचा धुरका आला तर ते काढायचे. तुम्ही खिडक्या खाले ते चौकटी खाती, पण सगळे मिळून खा ना. कसंदाचे भांडे तुम्ही खास, आणि भांड्यातलंही तुम्हीच खास. पोरं विनोद नाही सप्त, आणि सप्त्यामध्ये जास्तीत जास्त काम कोण करते? पोर. ही जुनी मंडळी नंगाटे मार नाहीच पोराला जमून देती. पोरानं टाळ घेतला, माताडं उठलं ते पोर म्हणलं, बोंबलू नको हा टाळ, तू बाई वाढवूया. काय नाही लागत, मी बाईच्या नादी लागेल पण तुझ्या नादी लागायचा नाही. काय लई नंगाट. पण महाराज, तरुण एक शक्ती आहे, यावर तुमचं मत काय? तरुण एक शक्ती, वापरून घ्या तुम्ही. पोरं करतातच महाराज. माईकवर काल्याच्या दिवशी फक्त सांगा, शेवटच्या पंक्तीला बुंदी नाही, 3-3 बादल्या घेऊन पोरं पाळतात. आणि या पंक्ती बिंक्ती सगळे कोण वाढते? पोरं. हे बाकी पोरच वाढतात. गावातल्या तरुण पोरांचं कौतुक करावं. गायकवाद कोणी ज्या सगळ्या मंडळीला धन्यवाद. त्रितपूर्ती 16-36 वर्षाच्या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनाला 5-6 गोष्टी आपण देवाकडे मागू आणि अभंगाला सुरुवात करू. ए देवा, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे. बस, बाकी कोणाला रोग नाही झाला.